अटपाळीत लाळ कुरकट रोगाच्या आजाराने कित्येक शेतकऱ्यांची जनावरे दगावली। अटपाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड नंबर 6 भिंगेवाडी या ठिकाणी लाळीच्या आजाराने आजमीर रसूल शेख यांचे 1 जनावर आणि विलास दत्तू पवार 3, अप्पा दामू खरात 1, विजय मारुती सागर 2, सचिन महादेव हाके 2, सुरेश श्यामराव काळे 1, बाबूराव हजारी 1 आणि सुनील मेटकरी यांच्या 5 शेळ्या दगावल्या आहेत। या शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे। या आजारा संदर्भात माहिती मिळताच अटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ प्रशाली धनंजय पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडे जाऊन पशुधनाची पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरूनच खानापूर अटपाडीचे आमदार श्री अनिलभाऊ बाबर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे त्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई मिळावी, तसेच अजून काही जनावरे आजार आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मिळवून घ्यावा अशा प्रकारची विनंती यावेळी त्यांनी केली। यावेळी आमदार अनिलभाऊ बावर यांनी संबंधित पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही दिले। यावेळी उपस्थित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग यांनी सदर आजारामध्ये जनावराच्या तोंडावर व पायाच्या नखामध्ये जखमा होतात, तसेच जनावराच्या तोंडाला फेस येतो, लक्षणे जनावरामुळे दिसून येतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी जनावराच्यावर बारीक लक्ष ठेवावे व लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला व डॉक्टरांच्याकडून तात्काळ वेळोवेळी उपचार करून घ्यावेत असे आवाहन यावेळी केले। यावेळी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्री धनंजय पाटील, डॉक्टर अविनाश चव्हाण, डॉक्टर लक्ष्मण गाडवे, डॉक्टर बाळासाहेब पाटील भिंगेवाडीच्या उपसरपंच शारदा तळे, ग्रामपंचायत सदस्य श्री मधुकर पवार, पोलीस पाटील श्री वसंतराव तळे, श्री विकास खरात, तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। दत्तू पवार मी वसंतराव संदीपांतळे, भिंगेवाडी पोलीस पाटील। आमच्या गावामध्ये एक 700 लोकसंख्येचं गाव असताना अतिशय दुर्दम परिस्थितीतून या गावचं पशुधन सांभाळलं जातं आणि त्यामध्ये अचानक अशा FMD व्हायरस हा अतिशय मोठ्या प्रमाणात लागू झाला आणि आज चांगल्या किमतीची 14 ते 15 जनावरं मोठी दगावली आणि पशुधन खर्ची पडलं आणि सामान्य शेतकऱ्यांचं अतिशय यामध्ये नुकसान झालं आणि त्याचबरोबर लहानपण शेळ्या मेंढ्यांचे आहेत पिल्लं ह्यात खर्च झालेले आहेत आणि शेळ्या मेंढ्या पण दगावलेल्या आहेत। मी डॉक्टर किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली। आज आटपाडी येथील भेंगेवाडी गावात लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव मागील 5-6 दिवसापासून झाल्यामुळे सर्व गावकऱ्यांची आणि माननीय सरपंच, उपसरपंच, आमचे सर्व डॉक्टर्स आणि येथील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि सर्व गावकरी मंडळीचं सर्वांना भेटून त्यांचं काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल सर्वांच्या मतानं, कारण हा व्हायरसपासून होणारा लाळ खुरकूत रोग असल्यामुळं आपण या रोगावरती अशी पर्टिक्युलर ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाही, परंतु जे काही आपल्याला उपलब्ध आहे जिल्हा परिषदेमार्फत जे काय आपल्याला उपलब्ध आहे ते सर्व आपण शेतकऱ्याला मोफत देतो। त्याचबरोबर काही औषधं बाहेरची लागली तर ते शेतकऱ्याला आणायलासुद्धा आपण सांगतो किंवा आमचे डॉक्टर सांगतात, परंतु याच्यामध्ये प्रथमतः सर्व प्रथमदर्शनी लसीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि ज्या ज्या वेळेस लसीकरण आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण करतो त्यावेळी शेतकऱ्यानं अतिशय जाणीवपूर्वक हे लसीकरण करून घेणं आपल्या जनावरांना खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळं आपले जनावरं दगावण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि आपल्या ह्या होणारं नुकसान, जे शेतकऱ्याचं नुकसान आहे ते अतोनात आहे। काही शेतकऱ्यांचं इथं 2-3 गाई चांगल्या किमतीच्या काही आजारी पडून वारल्या, त्यामुळं त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं तरी, परंतु यामध्ये आपल्याला जर आपण जनावरांचा विमा आपण डेअरीमार्फत
आपल्या पतसंस्थेमार्फत किंवा बँकेमार्फत जर ती काय जनावरं असतील ते सुद्धा केलं तर आपण आदरणीय सरपंच आणि सर्व बॉडीने ठरवून आपण एकत्रितरित्या जर त्यांचा विमा वगैरे केला तर सर्व शेतकऱ्याला याचा चांगला फायदा होतो आणि असं काही नुकसान झालं तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. बाकी आता जी काही आजारी जनावरं आहेत त्याचा उपचार ही आपल्या तालुक्याच्या डॉक्टरांच्याकडून चालू आहे, यापुढे चालू राहील आणि ज्यावेळेस हे पूर्ण इन्फेक्शन कमी होईल त्यानंतर लसीकरणाचाही इथं आपण एकत्रित कार्यक्रम आणि एखादं चांगलं शिबिर घेऊन त्यांचं प्रबोधनसुद्धा करण्याचं काम आमच्या पशुसंवर्धन विभागाकडून होईल. आमचे आदरणीय सभापती महोदय आदरणीय डोंगरे साहेबांचे म्हणणं हेच आहे की आपण गावोगावी सर्व शेतकऱ्यांना ह्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे, सरपंचांना आपण कळवलं पाहिजे, सर्व गावात आपण सरपंचांना पत्र दिलं पाहिजे. त्या त्या पद्धतीनं आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोडेवार साहेब असतील त्यांचं हेच म्हणणं आहे की आपण सर्वच आपल्या लोकांना सतर्क केलं पाहिजे आणि अशा होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्याला कसं बचाव करता येईल या पद्धतीचं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत झालं पाहिजे अशा सर्वांना सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व त्या पद्धतीनं सर्व तालुक्यामध्ये आता इथून पुढे सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये लाल खुरकूतचं लसीकरण आपल्याकडे शासनाकडून प्राप्त होणार आहे. तर ज्या ज्या तालुक्याचं जे काय पशुधन आहे त्या पशुधनासाठी जी काय लस लागणारी आहे ती सर्व लस आपल्या जिल्हा उपायुक्त कार्यालयाकडून आपण ही पुरवतो आणि ती लस आपल्या तालुक्यातील सर्व जनावरांना करून घेण्याचं काम आमच्या विभागाकडून केलं जातं. मी सरपंच सौ वृषाली धनंजय पाटील, ग्रामपंचायत आटपाडी. आज इथं आम्ही FMD चा प्रादुर्भाव झालेले जनावरांचे पाहणी करण्यासाठी आलो आहे. इथं जवळजवळ लहान मोठी अशी 14 जनावरे FMD ह्या आजारामुळे दगावली गेलेली आहेत. तर माझी इथं सर्वांना विनंती आहे की नागरिकांना जास्तीत जास्त लवकर या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण तात्काळ करण्यात यावं. आणि आता जी जनावरं आपण शेतकरी अगदी मुलांप्रमाणे सांभाळतो त्या जनावरांना अशा प्रकारचा आजार होतो आणि त्यातून बचावाचं साधनच नाही, काय थोडाफार इलाज होईपर्यंत लक्षात येईपर्यंत जनावर दगावलं जात आहे. इथं अशाच एका शेतकऱ्यांचे पवार म्हणणं आहे, त्यांचे 3 जनावरं दगावली गेली आहेत मोठी जनावरे, तर यांचं आर्थिक नुकसान पण इथं खूप झालेलं आहे. यासाठी शासनाच्या मार्फत काही योजना आम्हाला काही शासनाच्या याच्यामार्फत जर त्यांना काही मदत झाली तर खूप बरं होईल असं वाटते. कारण अगोदरच आटपाडीला जनावर सांभाळायचं म्हणजे अवघड झालेलं आहे, यातूनही या शेतकऱ्यांनी एवढं मोठं धाडस केलं एवढी मोठी जनावरं सांभाळायची आणि त्यातूनही ती दगावली गेली, यासारखं दुर्दैव कुठलं आहे. तर यामुळं आता इथून पुढेसुद्धा दरवर्षी FMD जे लसीकरण असतं सप्टेंबर महिन्यात ते त्यासाठी आणि अवेअरनेस होणं गरजेचं आहे, जनजागृती होणं पण तितकंच गरजेचं आहे. यासाठी आपण सर्वांनी आपले शेजारी आजूबाजूला सर्वांना ज्यांची जनावरं आहेत त्यांना अवेअर करून म्हणजे कल्पना देऊन अशा प्रकारचं लसीकरणाचा लाभ घेतला पाहिजे. माझे नाव अरुण चंद्रकांत पवार, माझाही भाऊ आहे आणि त्यांची जनावरं जवळजवळ 8-9 जनावरं आहेत आणि त्यातली 3 जनावरं जवळजवळ 80-85 रेटची जनावरं गेले, ह्याबद्दल लईच दुःख होतं आहे, त्यामुळे मी एवढंच बोलतो.